महाविकास आघाडीच्या कोट्यातील जागा शेकापला देण्यास शरद पवार गटाने तयारी दाखवल्यानंतर जयंत पाटलांची सीट जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात होतं. मात्र महाविकास आघाडीची सहमती असली तरी रायगडातील शिवसैनिकांनी ही जागा शेकापला देण्यास विरोध दर्शवलाय. त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांची विधान परिषदेची वाट यंदा खडतर होण्याची शक्यता आहे. त्यातच रायगडातील पराभवानंतर ठाकरे गटाच्या अनंत गीतेंनी शेकापवरील नाराजी व्यक्त केली होती. या सर्वांचा फटका शेकापच्या जयंत पाटलांना बसणार का हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबईतच. लोकसभा निवडणुकीत रायगडातून ठाकरे गटाच्या अनंत गीतेंना उमेदवारी देण्यात आली होती. जिल्ह्यातील शेकापची ताकद लोकसभेसाठी निर्णायक ठरू शकेल अशा प्रकारची चर्चा लोकसभा निवडणुकीत होती. रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचं वर्चस्व असलं तरीही रायगड जिल्ह्यात शेकापची मतं महत्वाची ठरणार असल्याचं बोललं जात होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना शेकापच्या जयंत पाटील यांचं बळ व महाडमधील काँग्रेसचे दिवंगत नेते माणिकराव जगताप यांचं समर्थन लाभलं होतं. मात्र यंदा शेकाप महाविकास आघाडीसोबत असल्याने गीतेंची निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र जवळपास 83,000 लीडने अजित पवार गटाचे सुनील तटकरे निवडून आले आणि अनंत गीते यांना मोठा फटका बसला. त्यानंतर निवडणुकीच्या 2 दिवसाआधीपासूनच शेकाप नेत्यांनी आपली हत्यारं म्यान केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतः अनंत गीतेंनी शेकापवरील नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील पराभवानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील शिवसेना भवनात झाली होती. या बैठकीतही महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शेकापविषयीची नाराजी व्यक्त केली होती. शेकापच्या हक्काच्या विधानसभा मतदारसंघात देखील ठाकरे गटाला मतं न मिळाल्यामुळे विधान परिषदेची जागा शेकापला देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून होती आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिंदे गटात उमेदवारीवरून प्रचंड मारामारी आहे. या सर्वांची समजूत काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अजित पवार गटात अनेक जण इच्छुक असले तरी पक्षाने 2 उमेदवार आधीच निश्चित केलेत तर भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मुदत संपत असली तरी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत सांशक्त आहे. कारण लोकसभा निवडणुकीत जानकर यांना परभणी मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी दिली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. जानकरांनी विधानसभा लढवावी असाही प्रस्ताव आहे. तर दुसरीकडे शेकाप आमदार जयंत पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने अनुकूलता दर्शवली असली तरी शिवसेनेची मनधरणी करण्याचं काम शरद पवारांनाच करावं लागणार आहे. शरद पवारांनी जर उद्धव ठाकरेंचे मन वळवले तर मात्र जयंत पाटलांचा आमदारकीचा मार्ग सोपा होणार आहे. त्यांची ही शेवटची निवडणूक असू शकते, त्यामुळे त्यांचे विधान परिषदेतील इतक्या वर्षांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषदेची ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याची घोषणा शेकाप नेते जयंत पाटलांनी केली आहे. कोकण पदवीधर निवडणूक संदर्भात पनवेलमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. सध्याच्या राजकारणात नीतिमूल्य राहिलेली नाहीयेत, राजकारणात पराकोटीचा द्वेष वाढलाय, याबाबत आमदार जयंत पाटील यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, विधान परिषदेची जागा शेकापला सोडण्यास ठाकरे गटाचे शिवसैनिक तयार होतील का आणि जयंत पाटलांची ही वाट सोपी होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.